नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अकोला ते खंडवा या नवीन रेल्वे लाईन संदर्भात आज आपण अपडेट बघणार आहोत. तसेच या रेल्वे मार्गाचा रूट कसा असणार आहे आणि कोणत्या ठिकाणाहून हा जाणार आहे हे आज आपण बघणार आहोत. अकोला ते खंडवा या रेल्वे लाईन साठी मंजुरी ही मिळाली असून आताच काही दिवसांपूर्वीच अकोला ते अकोट ही रेल्वे सेवा सुरू झाली आहे. मित्रांनो, व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राइब करायला विसरू नका. या आपल्या चॅनल वर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा. आता अकोला खंडवा मित्रगेज रेल्वे मार्गावर उभारण्यात येणारा 4 आकडा लवकरच इतिहास जमा होणार आहे. दीर्घकाळ चाललेल्या या प्रक्रियेत रेल्वेने आता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारला भूसंपादनाचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात रेल्वे ट्रॅक बनविलेल्या जाणाऱ्या या मार्गावर 4 आकडा नसणार आहे. मेळघाटा ऐवजी आता वळवलेल्या मार्गाने रेल्वे मार्ग बांधण्यात येणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे ज्या अडचणी येत होत्या त्या आता दूर झाल्या आहेत. हा मार्ग आता येत्या काळात करण्यात येणार आहे. त्यासाठी मार्ग वळविण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला असून त्यावर रेल्वे बोर्डाने शिक्कामोर्तब हे केले आहे. या मार्गात दक्षिण मध्य रेल्वेकडून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील वनजमिनी संपादित करण्याचे प्रस्ताव आले आहेत. यामध्ये मध्य प्रदेशातील सुमारे 133 हेक्टर वनजमीन आणि महाराष्ट्रात सुमारे 18 हेक्टर वनजमीन संपादित कराव्याची आहे. यापूर्वी ज्या रेल्वे मार्गावरून वाद सुरू होता त्या विभागाची लांबी 51 किलोमीटर होती, मात्र आता मार्ग वळवल्याने या विभागातील मार्गाची लांबी 29 किलोमीटर ने वाढणार आहे. आता अकोला ते खंडवा या नवीन रेल्वे लाईनचा मार्ग हा कसा असणार आहे तर त्याचा रूट मॅप हा आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी आणि आपल्या टेलिग्राम चॅनल वर बघायला मिळेल. त्याची लिंक ही व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तेव्हा आपण आपल्या टेलिग्राम ला नक्की जॉईन व्हा. त्या ठिकाणी असेच अपडेट हे येत असतात. मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अपडेट साठी चॅनल ला सबस्क्राइब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राइब करा. आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.